ते काय नाही तुम्हाला भेटायला वर्षादींना मी सांगितलं तुमच्या बद्दल देवाच्या पाय पडायचं खूप आनंद वाटलं देवाचा आशीर्वाद मला तुमच्याकडून भेटायचं गरीबाचं घर वगैरे असं काही नसतं घर महत्वाचं असतं माणूस खूप महत्वाचा असतो नाही तर बंगले मोठमोठे महाल असतात आणि माणूस की नसेल तो उपयोग काय माझी फार इच्छा होती आता कॉफी प्यायची आणि ती इच्छा सुनीताने पूर्ण केली त्या दोन वर्षाताईंना मुद्दाम या माझ्या भगिनी सारख्या आहेत सुनीता पवार यांना भेटायला मी वर्षाजींना घेऊन आलेलो आहे कारण का सुनीताताई एका मोठ्या संकटातून बाहेर आलेल्या आहेत सही सलामत आणि त्याच्यावर मात करत त्यांनी मुलांची जबाबदारी असू दे या प्रापंचिक ज्या जबाबदाऱ्या आहेत जे काही आपण बघताय की त्यांच्या एक दिव्यांगत्वावर मात करून त्या कसं पुढे चाललेल्या आहेत त्या घरातली कामं त्या कशी करतायत हे तुम्ही बघत असालच आणि ज्या सफाईदारपणे ते काम करताय खरोखरच म्हणजे आम्ही काय करू लहानपणात असताना माझे आई वडील मिले छोटे छोटे भाऊ बहिणी होते एक छोटा भाऊ माझा जास्त करून सहारला आहे मोठा भाऊ पण आहे पण काम बिगारी काम करते ना सगळे बर त्याच्यामुळे आता कोणाचा आधार किती दिवस राहील पण छोटा भाऊ मला आधारला आहे असं नाही नाही पण सगळंच बघतोय तो पण साड्याचं फिश वगैरे लेकरायचं सगळंच बघतोय बर त्याच्यात आपलं पण घरचं काम कोणाला सांगायचं पण तेवढं तर मी मला करणं भाग्य आहे ना पोट कसं जगवायचं कोण देते रोज रोज हो कुटुंबी मागून काय आणू शकते पण रोज भाकरी मागून खाणं हे चुकीचं आहे ना आपलं पण मेहनतीचं पाहिजे असं वाटते ना म्हणजे हे सुनीताताईंचं हे वाक्य मला फार आवडलं की रोज रोज लोकांकडनं मागून खाण्यापेक्षा आपण आपल्या पायावर उभं राहून स्वतःच्या कष्टानं करून खावं म्हणून ते आपल्या दिव्यांगत्वावर मात करून स्वतः सगळं बनवून खाते रोज भाकरी कशी मागणार कशी मागणार म्हणजे ती स्वाभिमानी आहे वर्षाजी आपल्या हवाबाई सिनेमाची जी नायिका जशी स्वाभिमानी आहे माहेरच्यांची मदत घेत नाही बाकी कुणाची ती मदत घेत नाही स्वतः कष्ट करते तशी ही खरं नायिका आहे आणि ती आता पोळी भाजते ती सुंदर पद्धतीने त्याला उलटलं तिने हो म्हणजे तर थोडक्यात ताऊन सुलाखून बाहेर पडलेले आहेत नाही का वर्षाजी सुनीता तुला किती मुलं आहेत मॅम मला एक मुलगी एक मुलगा आहे अच्छा 6 वर्षाचा मुलगा आहे 8 वर्षाची 13 वर्षाची मुलगी बरं आणि तुझं लग्न किती वयात झालं होतं 16 वर्षात बापरे किती कोवळं वय आहे मग तेव्हा तुम्ही काय काम करायचं सुनीता प्लास्टर बांधकामचे माल देत होते बिगारीचा म्हणजे बांधकामाच्या बिल्डिंग वरती तुम्ही कामाला होते कामाला होते ते प्लास्टरचे ते पट्टीवर उचलून देताना ते मेन वायर लागलं म्हणजे शॉक बसलं शॉक बसलं म्हणजे मग दुसरी एक बाईला लागलं होतं मग त्यानं काय केली असंच थांबली होती मी म्हटलं बाई कशाला थांबली म्हणून मी त्यांना वाचवण्यासाठी माझा जीव घातला म्हणजे दुसऱ्या बाईला वाचवायला गेली आणि तो शॉक यांना बसला आणि 2 मिनिटात हे पूर्ण भाजून गेले म्हणजे पूर्ण हात भाजले तुमचे ते हात दोन्ही हात कट करावे लागले तेव्हा माझ्या 2 हाताची इच्छा होती म्हणून ते घेतलं तिला आवडले माझे हात म्हणून घेतले काय ह्या भावना आहेत पण माझं जिंदगी कशाला मी देवाला पण मी श्राप देऊ शकत नाही जे माझ्या नशिबात होत ते झालं म्हणायचं पण तेव्हा सुनीता तुम्ही प्रेग्नंट होतात का पोटामध्ये किती महिन्याच्या प्रेग्नंट होत 7 महिन्याचं म्हणजे वर्षाजी 7 महिन्याची प्रेग्नंट असताना तिच्यावर आपण म्हणतो ना दैवानं घातला आणि तिचे 2 हात गेले पहिला माझं लग्न झाल्यावर वर्षभरातच करंट लागलं मुलगी पोटात होती त्याच्यानंतर मी माझ्या आई वडील ना मी कुठे जाईल म्हणून परत नवरेकडेच पडून राहिली होती त्यांना दुसरी बायको केल्यावर मला काही बघितलं नाही सांभाळणार नाही समोरच हा बापरे त्याच्यामुळे मी जाऊ दे आता त्यांचं काय करायचे मन माझ्यावर नाही तर काय करणार तिला जगू दे मलाही जगायचं कुठेतरी तेव्हा मला काहीतरी कशा रूप मध्ये येऊन पण मला मदत करेन तसं मी राहील किंवा माझ्या परिस्थिती कशा घेऊन जाईल तसं मी राहील तेव्हा असं वाटलं नाही की आता आपलं जगात कोणी नाहीये आता हे सगळं सोडून द्यावं किंवा आत्महत्या कर वाटलं होतं पण आता मला एक विचार अजून आला की माझ्या पोटातलं अजून एक बाळपण आहे अजून मी प्रेग्नेंट आहे
म्हणजे आता दुनियामध्ये माझ्यामुळे दोन लेकर जर जीवन जगून दुनिया बघत असलं तर त्यांच्या आत्महत्या कशाला करायच्या. आणि पुन्हा आयुष्याची लढण्यासाठी ती जिद्दीनं उभी राहिली ही खरं हवा हवा आहे मला वाटतं वैशाली. आपण पण तू सुनीता काळजी करू नको, आम्ही नक्की तुला मदत मिळवण्यासाठी काम भेटलं तर लय भारी होईल सर. काय कि मेहनतीवर जगाव माझी आई महिन्याला पेन्शिल येते 1000 रुपये पेन्शिल. ती पेन्शन कशी येते तुला कुणाकडनं म्हणजे नवऱ्या संजय गांधीचं म्हणून ते संजय गांधी निराधार योजनेतून मिळत असते ते 1000 रुपये येते. 1000 मिळते. आणि आता 2 महिन्यापूर्वी मी 2000 रुपये पेन्शिल केले. अरे वा म्हणजे आता 2 महिने झाले कुठे बी मला नोकरी करायची. अशा महिलांना नोकरी ही मिळाली पाहिजे कारण आता आपण तिचं पाहिलं ती कुठेही कमी नाही. ती कसले काम करू शकते. 100 वेळा खाली पडले सामान तर मी 100 वेळा उचलायचा प्रयत्न केले. प्लास्टिकचे हात बी बसवले होते पण त्या हाताने मला काय जमलं नाही. त्याच्यानंतर मी हाताने सगळं थोडं थोडं हळूहळू करून सगळं काम म्हणजे कपडे धुते भांडे घासते भाजी चपाती सगळं झाडून बिडून सगळं काढते. माझ्या 2 लेकराला साड्या सोडते आणते मी सगळं काम करते. ए टू जेट मला काम येते. घरकुलचं फॉर्म पण 2 भरले पण माझं नाव नाही आलं. घरकुलचं काय आलंच नाहीये. नाही ताई तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला घर मिळण्यासाठी आणि एक आपण म्हणतो ना हक्काची अशी नोकरी मिळण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. तू तरुण आहेस अजून खूप आयुष्य पडलेलं आहे. नाही पण आम्ही नक्की तुमच्या नोकरीसाठी प्रयत्न करू. असं मागून खायची पण इच्छा नाही कोणाची मदत पण नकोय मला. मी स्वतः काम करून जगेन. मी हीच तुमची जिद्द आणि जी तळमळ आहे ना ती खरंच आम्हाला भावलेली आहे. ताटकण्याची बाई जशी हवा हवाई आपली आहे. आणि तुला माहितीये का हवा हवाई नावाचा आमचा चित्रपट येतो आहे 7 ऑक्टोबर. खूप महत्वाची भूमिका आहे आणि तो चित्रपट तुला दाखवणार. नवीन सिनेमा असा येतोय हवा हवाई 7 ऑक्टोबरला. तो तुला असं इथे भावेल तो मनाला भावेल. आम्ही फक्त सिनेमात हवा हवाई दाखवतो पण आपल्या समाजामध्ये हे अशा खूप हवा हवाई आहेत की त्यांचे कष्ट आणि त्यांच्या अडचणी पाहिल्यानंतर वाटतं की आपल्या अडचणी काहीच नाहीये. आणि अशा कणखरपणाच्या स्त्रिया महिला बघितलं की असं वाटतं की या खरं आपल्या आदर्श आहेत.